नमस्कार, आताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार पुन्हा एकदा एकत्र येणार। चला तर पाहूया नक्की सविस्तर बातमी नेमकी काय आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एका चर्चा सत्राच्या निमित्ताने पहिल्यांदाच पुण्यात एकत्र येणार आहे। काही दिवसांपूर्वी पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात अजित पवारांनी शरद पवार यांच्या समोर येणं टाळलं होतं। आता दिलीप वळसे पाटील या कार्यक्रमाला जाणार की नाही हे लवकरच समजेल। अजित पवार यांच्यासोबत शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होणारे दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते। वसंतदादा शिखर इन्स्टिट्यूट मांजरी येथे आज राष्ट्रीय सहकारी साखर महासंघातर्फे तांत्रिक चर्चासत्र कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। या कार्यक्रमाला शरद पवार, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील एकत्र येणार आहे। वळसे पाटलांनी शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी त्यांच्यावर टीका केली होती। 40 वर्ष सोबत राहूनही अनेकांना साहेब कळले नाही याची खंत आहे अशी टीका रोहित पवारांनी दिलीप वळसे पाटलावर केली होती। वळसे पाटील यांनीही रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला होता। रोहित पवारामुळे शरद पवार यांची साथ सोडली, कामे होत नव्हती म्हणून आम्ही हा निर्णय घेतला असा आरोप दिलीप वळसे पाटील यांनी केला होता।